नमस्कार, मी सुबोध मेक्षामराणे. आज आपल्याला अशीच काय एक मेजवानी घडवतोय. या मेजवानीचं नाव आहे गावठी कोंबडीचा माननीय पतीचा रस्सा. तर बघूया आपण त्यासाठी लागणाऱ्या साहित्य. अर्धा किलो गावठी कोंबडीचं चिकन घेतलेलं आहे. मीठ घालणार आहोत, थोडंसं मीठ घेणार आहे. आलं लसूण पेस्ट घेणार आहे. हळद घेतले, तेल घेतले, लसूण घेतले, मसाला घेतलाय. कांदा लसूण मसाला आहे, मालवणी मसाला आहे, गरम मसाला. एक चमचा हळद घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, तेजपत्ते घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे, लसूण आले आणि दोन कांदे कापून घेतलेले. हे जे साहित्य आहे हे ते मी वाटपाला वापरणार, म्हणजे वाटप करण्यासाठी वापरणार आहे. तर बघू आपण. पहिल्यांदा आपण चिकनला 10 मिनिटं आला लसूण पेस्ट लावून ठेवूया. एक चमचा लसूण पेस्ट घेतलेले आहे. एक चमचा मीठ टाकतोय आणि हे मसाले मी आता मिक्स करून घेतो. हे 10 ते 15 मिनिट मी चिकन लावून ठेवणार आहे. मी 10 ते 15 मिनिटं मी चिकनला लावून ठेवणार आहे. तो त्यानंतर मी आता वाटपाची पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. ही मालवणी पद्धतीची वाटपाची रेसिपी आहे. आता आपण वाटप करून देणार आहोत. गॅस मी चालू केलेलाच आहे. आता मी पहिल्यांदा कांदा टाकून घेणार आहे कढईमध्ये आणि तो व्यवस्थितपणे लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. कांदा, एक कांदा मी कापून घेतलेला आहे बारीक. मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे. आपण ही पद्धत आहे ती मालवणी प्रकारची पद्धत आहे. तुम्ही एकदा अवश्य घरी करा. थोडस मी तेल टाकतोय. कांदा आता माझा भाजून लाल झालेला आहे. आता यामध्ये खोबरं टाकणार. हे खोबरं आता मी भाजून घेणार आहे कांद्याने. कांदा ज्याप्रमाणे लाल झाला तसं खोबरं घातलंय ते लाल जाईपर्यंत आपण हे भाजणार आहोत. नंतर शेवट आपण लसूण हे कोथिंबीर टाकणार आहोत. तत्पूर्वी ह्या हे तोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. हे वाटप तुम्ही उसळीसाठी पण वापरू शकता, चिकनसाठी वापरू शकता, मटणसाठी वापरू शकता. असं भाजून ठेवून तुम्ही एकदा मिक्सरला लावू शकता. नंतर मी कोथिंबीर टाकणार आहे.
थोडासा हे लाल झालेला आहे. आता मी कोथिंबीर टाकणार आहे. हा पूर्ण लाल झाल्यानंतर आता मी पूर्ण लाल झालेला आहे. खोबरा पण भाजलेला आहे, कांदा पण भाजलेला आहे आणि आता मी थंड होईपर्यंत वाट बघणार आहे. नंतर मी हे मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे. आता मी हे वाटप थंड झालेलं आहे ते आता मी मिक्सरात टाकून वाटप लावून घेणार आहे. तर थोडंसं पाणी टाकूया आणि मिक्सर लावून घेऊया. बारीक लावून घ्यायचं आहे. ही वाटपाची रेसिपी पूर्ण झालेली आहे. ही वाटपाची रेसिपी आपण उसळीमध्ये, चिकनमध्ये, मटनमध्ये वापरू शकता. आज मी ही चिकनसाठी वापरत आहे. आता आपण फोडणीला घालून घ्यायचं आहे चिकन. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याजवळ आहे. तेजपत्ते आहे, कढीपत्ता आहे, लसूण आहे, कांदा आहे. तर गॅस चालू करतो. या साईडला मी एका सोपामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे. ते यासाठी ठेवलं आहे की आपण चिकनमध्ये टाकणार आहोत गावठी चिकनमध्ये ते लवकर उकळेल. त्यामुळे कसं चविष्ट लागेल. तर थंड पाणी टाकलं तर लवकर उकळणार नाही ते चिकन. त्यामुळे आपण ते सोपामध्ये पाणी पण ठेवलेलं आहे. आता आपण जरास तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकायचा आहे. नंतर जरास तेल जास्त टाकून घेऊया आपण. तेल गरम होण्याची वाट पाहूया. तेल गरम झालं तर आपण याच्यामध्ये कांदा टाकूया. बारीक कांदा टाकायचा आहे आपण फोडणीला घालताना. लसूण पण टाकणार आहोत. लसूण बारीक करून टाकायचं. लसूण टाकलेलं नंतर आपण कढीपत्ता त्याच्यावर टाकणार आहोत. आपण तेजपत्ता टाकणार आहोत. तेजपत्ता टाकल्यामुळे चिकनला टेस्ट वेगळी येते. आपण मालवणी पद्धतीचं गावठी कोंबडीचं चिकन करत आहोत. एकदा तुम्ही अवश्य घरी करा. आता आपण कढीपत्ता पाणी टाकलेलं आहे. आता पण हे आपण पेस्ट लावलेली आहे ते चिकन यामध्ये टाकणार आहोत. थोडस मसाला टाकूया. जरास तेल टाकूया. तेल थोडस कमी पडलं होतं मी म्हणून तेल ऍड केलेलं.
असं एक एक चमचा मी मालवणी मसाला टाकून घेतोय, व्यवस्थितपणे परतून घेणार आहे तेलामध्ये. आता थोडं वेळ मी झाकण आणून ठेवणार आहे. आता मी यामध्ये आपण हे गरम करत ठेवलेलं पाणी ते घालणार आहोत, त्यामुळे आपलं चिकन व्यवस्थितपणे शिजेल. यावर मी ढाकण ठेवणार आहे, व्यवस्थित एकदा परतून घेणार आहोत. आपण मालवणी पद्धतीचा रस्ता करत आहोत, त्यामुळे आपल्याला जेवढं पुरेसं पाणी घ्यायचं आहे गरम करून. आता मी ढाकण ठेवणार आहे. चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे. आता आपण आपलं हे वाटप टाकूया आतमध्ये. मालवणी पद्धतीमध्ये कोणकोण खडा मसाला वापरतात, खडा मसाल्यामुळे पण टेस्ट येते. आपण ह्या माझ्या पद्धतीच्या वाटपाने पण मस्त टेस्ट येते, एकदा तुम्ही घरी करून पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल. मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे. आता आपण सवयीप्रमाणे मसाला टाकायचा, ज्याला तिखट पाहिजे तर मसाला टाका. मी पण थोडासा मसाला टाकतो यामध्ये आणि मीठ आणि चवीप्रमाणे मीठ पण टाकणार आहे. मसाला ढवळून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. एक चमचा मीठ टाकणार आहे. आपण चवीप्रमाणे मीठ घ्यायचंय. आता मी ढाकण ठेवणार आहे. नंतर मी जेव्हा उतरणार आहे तेव्हा कोथिंबीर वरती घालणार आहे. जेवण करण्याबरोबर आपला ओटा पण तेवढा क्लीन ठेवणे आवश्यक आहे. मी जेवण झाल्यानंतर ओटा पण क्लीन ठेवत असतो. मालवणी भाषेमध्ये सांगायचं म्हणजे घरोघरी मातीच्या चुली तशी चूल, सासू तशी सून. म्हणजे काही व्यक्ती असे असतात त्याचा असा ओट्यावर पसारा असतो, पण आपण तो पसारा ठेवायचा नाहीये, ते व्यवस्थितपणे क्लीन करून घ्यायचं आहे. दोन मिनिटे आपण थांबूया. चिकनची उकळी आल्यानंतर आपण कोथिंबीर वरती घालणार आहोत. आता उकळी येत आहे. जर ही माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारांना शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही, कारण माझे सबस्क्रायबर पण थोडे कमी आहेत. ज्यांना ही मालवणी पद्धतीची रेसिपी ज्यांना येत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, नक्कीच ते ही ट्रायल करतील. कारण ही मालवणी चिकन, गावठी कोंबडीचे चिकन हे मालवणीमध्ये फेमस आहे. भरपूर जणांना आवडते त्या मालवणी. म्हणजे आपण तळ कोकणात गेला तर हेच तुम्हाला गावठी कोंबडीचं चिकन भेटेल. जास्तीत जास्त जे पाहुणे येतात त्यांना हे गावठी प्रकारचं चिकन गावातील लोक घालतात. आता आपण ही मस्त की रेसिपी झाली, पूर्ण झालेली आहे. कोथिंबीर पण घातलेली आहे. आता मी त्यात बंद करतो. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करा.